बेलापूर बन म्हणजेच हरिहर केशव गोविंद बन एक अतिप्राचीन असलेले ठिकाण ज्याचा इतिहास खूपच प्राचीन आहे. या ठिकाणी साक्षात भगवान विष्णू आणि इंद्र यांनी शिवलिंग स्थापन केल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी एक प्राचीन गुफा आढळते. याच गुफेमध्ये साक्षात महादेव ध्यानमग्न झाले होते. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात आहे. प्रवारा नदीकाठी असलेले बन हे अतिशय निसर्गरम्य वातावरणात व पशुपक्ष्यांच्या सानिध्यात आहे. या ठिकाणी मोर, कोकिळा, पोपट यांसारखे अनेक पक्षी नजरेस पडतात. येथील इतिहास खूप मोठा असल्या कारणामुळे आपण तो छोट्या छोट्या भागांमध्ये आणणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहोत बेलापूर बनात, ज्याचा इतिहास खूपच सुंदर आहे आणि पुरातनही आहे. चला तर मग बघूयात आपण इकडचा इतिहास. या ठिकाणी पूर्वी बेलाचं बन होतं, त्यामुळेच या गावाच्या नावात बेलाच्या नावाचा उल्लेख आहे, बेलापूर. भारतात अनेक शिवलिंगांचे मंदिरं बघायला मिळतात, पण भारतात या ठिकाणी एकमेव स्तंभरूपी शिवलिंग असलेलं भारतातले एकमेव मंदिर ते या ठिकाणी आहे. तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पुराण लिहिले गेले, ज्यामधील स्कंद पुराणामध्ये या ठिकाणचे वर्णन आढळते. चला तर मग बघूयात आपण शिवपार्वती यांची भ्रमणाची कथा, ज्याचा उल्लेख स्कंद पुराणात केला गेला आहे, ज्याची माहिती आपले मित्र देतील. नमस्कार मित्रांनो, स्कंद पुराणामध्ये रेवा खंड एक खंड आहे, त्या खंडामध्ये अनेक प्रकारच्या शिवलिंगाची माहिती वर्णन केलेली आहे. तर बेलापूर हे गाव यांनी महिषने सांगितल्यानुसार बेला म्हणजे बेलाचं वन असलेलं गाव. तर या ठिकाणी शिव आणि पार्वती भ्रमण करण्यास आले होते. असं तुम्हाला माहीतच असेल की शिवाला सर्वात आवडतीचं पान म्हणजे बेलाचं पान, आणि तेच बेलाच्या पानाच्या वनामध्ये हे फिरायला आले होते. पार्वती मातेला तहान लागल्यामुळे साक्षात शिवाने एक लीला दाखवली, एक झाडं बेलाच्या झाडाचं पान तोडलं आणि ते जमिनीवर टाकलं. त्या ठिकाणी एक तळ निर्माण झालं आणि पार्वती मातेनी त्या पाण्यापासून आपली तहान मागवली. पार्वती मातेला खूप आनंद झाला आणि पार्वती मातेने त्याच ठिकाणी वरदान दिलं की भविष्यामध्ये या ठिकाणी जे भक्तगण शिवाचे पार्वतीचे भक्तगण या ठिकाणी जे स्नान करतील, जे साक्षात शिवाची आराधना करतील, त्यांना त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील ते पूर्ण होतील. तर ते बिल्वतीर्थ आत्ताच काळानुसार एक उत्तरवाहिनी जी नदी आहे आपली प्रवरा नदी, त्या नदीमध्ये ते एक रूप झालेलं आहे. परंतु आजही जितकं महत्त्व त्यावेळेस होतं तितकंच महत्त्व आजही यामध्ये वर्णन केलं आहे. आजही लोक त्या ठिकाणी येतात, असंख्य स्नान करून जे मनोकामना आहेत त्यांच्या पूर्ण होतात. बिल्वतीर्थाकडे जाण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडून सरळ जो रस्ता जातो तो बिल्वतीर्थाकडे जातो. चला तर मग बघूयात बिल्वतीर्थ आणि त्याचा रस्ता. याच ठिकाणी महादेवांनी बेलाचं पान टाकून तलाव तयार केला होता. मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत मंदिराजवळ असलेल्या नदीकाठावरच्या घाटावर. हा घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला असावा असा अंदाज सांगितला जातो. आणि या ठिकाणचा परिसर खूपच निसर्गरम्य असा आहे. आणि या ठिकाणी एक शिवलिंग आहे आणि त्याच माग एक शिवाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या वरती देवनागरी लिपीत लिहिलेला एक लेख दिसतो, पण त्यावर काय लिहिले आहे हे कळून येत नाही. मित्रांनो, प्रवरा नदीला अमृतवाहिनी सुद्धा म्हटली जातं. या माग एक समुद्र मंथनाचा इतिहास सांगितला जातो, त्याची माहिती आमचा मित्र देईल. तुम्हाला तर माहीतच असेल की पूर्वीच्या काळी राक्षस हे महादेवाकडून वर प्राप्त करून घेत आणि त्याच वराचा उपयोग ते देवतांच्या विरोधात काही दिवसांनी करू लागले. त्यामुळे देवतांना अमृताची गरज भासू लागली आणि त्यामध्ये समुद्र मंथन करण्यास ठरले. समुद्र मंथनासाठी समुद्र ढवळण्याची गरज होती. मंदा पर्वत रवी तर वासुकी नाग हा दोरी म्हणून वापर करण्यात आला. अशा प्रकारे समुद्र मंथनाला सुरुवात झाली. एका बाजूने देव व दुसऱ्या बाजूने दानव समुद्र ढवळू लागले. यामधून पारिजात, लक्ष्मी, एरावत असे रत्ने निघाले. त्यासोबतच विष आणि सुरा सुद्धा निघाले आणि त्यासोबतच धन्वंतरी देवता अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. अमृतासाठी देव आणि दानव यांच्यात संघर्ष निर्माण झाला. अमृत वाटप्यासाठी मध्यस्थी म्हणून भगवान श्री विष्णूने मोहिनी रूप धारण केले. त्यामधील निघालेले विष हे भगवान श्री शंकराने प्राशन केले, त्यामुळे भगवान श्री शंकराचे नाव नीलकंठ असे पडले. त्यानंतर अमृत वाटण्यास सुरुवात झाली. भगवान श्री विष्णूने मोहिनी रूप धारण करून देव आणि दानव यांच्या वेगवेगळ्या पंक्ती बसवल्या. राहू नावाचा राक्षसाने स्वतःचा वेश बदलून हा देवतांच्या पंक्तीमध्ये बसला. अमृत हातावर पडल्या लगेच पिऊ लागला. हे सर्व चंद्रदेवतांच्या लक्षात आला आणि चंद्रदेवाने लगेच मोहिनी रूपाला इशारा केला. हे भगवान विष्णूंच्या लक्षात येताच भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडून राहूचे शिर उडवले. ते शेर जिथं उडून पडले ते आजचे राहुरी गाव, ज्याच्या नावामध्ये राहू या राक्षसाचा उल्लेख आहे. शेवटी भगवान विष्णूने राहू राक्षसाला खाली पाडले आणि
पायाने पोट दाबले त्याच्या गुद्धद्वारातून एक प्रवाह बाहेर निघाला, त्यालाच मुळा नदीचं स्वरूप प्राप्त झाले। तरी सुद्धा राहूचे शरीर हे विष्णूंशी लढतच होते। शेवटी विष्णूंने पायाच्या अंगठ्याने, म्हणजेच ज्याला संस्कृत भाषेत प्रवर असे म्हणतात, त्याने राहूचे हृदय फाडले। त्यातून जो अमृताचा प्रवाह निघाला त्यातून प्रवर नदीचा उगम झाला, यालाच पुढे अमृतवाहिनी म्हणून ओळखले जायला लागले। शेवटी राहू राक्षसाचा अंत रतनगडावर झाला। रतनगडाच्या एका बाजूला प्रवरेचा उगम आहे तर दुसऱ्या बाजूला मुळा नदीचा उगम आहे। पुढच्या भागात आपण बघूयात महादेवांनी ध्यान केलेली गुफा, त्यासोबतच प्रवारा नदीकाठी इतके शिवलिंगांचे मंदिर का आहेत याची माहिती। पुढचे भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।